आता मी एबीपी सोडून ऑस्ट्रेलियाला आली आहे आता मी एबीपी सोडून ऑस्ट्रेलियाला आली आहे पण ज्यांना नमस्कार मित्रांनो, एबीपी माझाच्या लोकप्रिय अँकर असलेल्या हर्षदास वकुळ यांनी एबीपी माझाला रिझाईन केले. त्यांनी असं का केलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण माहिती खूपच आश्चर्यजनक आहे. मित्रांनो, 2013 साली हर्षदास वकुळ यांनी पुणे युनिव्हर्सिटीतून 4th क्रमांक मिळवत जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर लगेचच त्या एबीपी माझामध्ये रुजू झाल्या. सुरुवातीला त्या रिपोर्टर म्हणून काम करत होत्या, पुढे असिस्टंट डायरेक्टर, डेस्क रिपोर्टर असं करत करत खडतर आणि संघर्षमय प्रवासातून त्या एबीपी माझाच्या न्यूज अँकर बनल्या. पुढे त्या इतक्या लोकप्रिय झाल्या की आज त्या एबीपी माझाच्या एक चेहरा बनल्या होत्या. अशातच त्यांनी एवढे वर्ष एबीपी माझासोबत काम करून एबीपी माझा का सोडलं असा जर प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं हर्षदास वकुळ यांनी स्वतः लाईव्ह येऊन दिली. चला बघूयात तो व्हिडिओ. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? आय एम शुअर तुम्ही सगळेजण फिट आहात, मस्त आहात आणि काळजी घेताय स्वतःची. पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आज माझा वेगळा आहे, कारण गेस व्हॉट, मी कुठे आली आहे. या खिडकीतनं तुम्हाला आता जी सिटी दिसतीय ती सिडनी आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये आली आहे, ऑस्ट्रेलियात पोहोचलीये आणि मधल्या काळात काय काय झालं हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतीये. तर फायनली मी ऑस्ट्रेलियात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मी आत्ता या क्षणी सिडनीमध्ये आहे. 14 दिवस मी इथे क्वारंटाईन असणार आहे आणि 14 दिवसांनंतर मी मेलबर्नला जाऊ शकणार आहे. आत्ता कोरोनाच्या काळात आपल्या फॅमिली बरोबर राहणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला इव्हॅक्युएशन फ्लाईट ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची मिळाली, जी मुंबई ते सिडनीपर्यंतचीच होती. मी त्या फ्लाईटनी सिडनीत आली आहे. 14 दिवस हॉटेल मॅरियटमध्ये सिडनीतल्या मी क्वारंटाईन असेन. त्यांनी मला ही रूम दिली आहे आणि जस्ट एक दिवसच झाला आता मी इथे पोहोचली आहे, त्यामुळे थोडासा अजून जेटलॅग आहे मला. आणि 14 दिवस मी इथे असणार आहे आणि नंतर डोमेस्टिक फ्लाईटनी मी मेलबर्नला जाईन. तर एबीपी माझ्यावर तुम्ही मला पाहत होतात इतके दिवस. आता मी एबीपी सोडून ऑस्ट्रेलियाला आली आहे, पण जर्नलिझम नाही सोडलंय, त्यामुळे वेगळ्या माध्यमातून वेगळे प्रयोग तुमच्या समोर आणणार आहे. अर्थात ते काय असणार आहे हे सगळंच मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर त्यातली मजा जाईल. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जेवढे मला कनेक्टेड होतात तेवढेच राहा, कारण ते वेगळ्या प्रयोगांमध्ये तुमचं इनपुट सुद्धा मला लागणार आहे आणि ते प्रयोग नक्की तुम्हाला आवडतील अशी मी आशा करते. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप मला पर्सनल मेसेज आले मागच्या 2-3 दिवसात, पण सगळ्यांना पर्सनली रिप्लाय करणं मला खूप अवघड जात होतं, कारण अक्षरशः 4 ते 5 दिवसांमध्ये सगळं आटपून मला इथे पोहोचायचं होतं आणि खूप हेक्टिक झालं ते सगळं. पण आता त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की मी छान आहे, सेफ आहे. जे तुमचे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचलेत, मी त्याला रिप्लाय करायचा प्रयत्न करते. नवीन प्रयोग नवीन माध्यमातून घेऊन येणारे मी खूप एक्सायटेड आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला. पण ऍज ऑफ नाऊ 14 दिवस मला भरपूर वेळ आहे, मला भरपूर लिखाण राहिलंय ते करणार आहे. आणि इकडचं क्वारंटाईन होणं कसं असतं, इथे काय मिळतं नेमकं, हे अनुभवायची संधी मिळाली असं मी याकडे पाहते. त्यामुळे भरपूर लिखाण वाचन पेंडिंग आहे. तुमच्याशी मी फेसबुक, इन्स्टा या सगळ्या माध्यमातून तुमच्याशी नक्की कनेक्ट होणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. सो एनिवे आत्ता इथेच थांबते आणि नवीन नवीन काय 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 गमती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवीन आणि पुढच्या प्रयोगांमध्ये तुम्ही बरोबर असाल ही मला खात्री आहे. सो टेक केअर, सी यू. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भविष्यात असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.